राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शहरात 18 वर्षानंतर सर्वात मोठी घसरण दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार डाळ आयातदारांना शून्य कर सवलत चालूच राहणार हिंदू युवा शक्तीतर्फे 4 ऑक्टोबर रोजी सांगली येथील आसना नदी व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न मुखेड मधील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात शैक्षणिक सहलीचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पहा दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा 25,500 रुपये इतके खाली येऊ शकते याचे कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किमतीत मोठी घसरण झालीये 18 वर्षानंतर ही पाहायला मिळते त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे गेल्या 4 दिवसात सराफा बाजारात सोने 750 रुपयांनी स्वस्त झाले आहे दर दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर घसरत आहे सलग 5व्या आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे 1997 नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे सराफा अभ्यासकांच्या मते यावर्षी सोने दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या दिवाळीत सोने दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे सोने प्रति तोळा 10 ग्रॅम 25,500 रुपये खाली येईल गत वर्षी सोने दिवाळीत 27,000 रुपये प्रति तोळ्याच्या जवळपास होते लग्नसराई कमी असल्याने यावर्षी सोन्याची मागणी कमी राहिली होती गोल्डमॅन सॉक्सच्या अंदाजानुसार अमेरिकेत व्याजदर वाढले आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $1,000 प्रति औंस खाली जाण्याची शक्यता आहे बाजारपेठामधील टंचाई बघता डाळी आयातदारांनी जास्तीत जास्त डाळ आयात करण्यासाठी 0% आयात कराची सवलत केंद्र शासनाकडून देण्यात आली आहे हरभरा मसूर डाळीसाठी 0% आयात कराची सवलत चालू होती मात्र केंद्र सरकारने या सवलतीचा 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे देशात यंदा मान्सून समाधानकारक झाला नाही त्यामुळे कडधान्य उत्पादन घटण्याची शक्यता विचारात घेता डाळीच्या किमती तेजीत राहण्याची चिन्हे आहेत डाळीची तेजी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून आयात वाढवण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात विदेशातून 1792 टन तूर आयात झाली आहे उडीद डाळ देखील 20 ऑक्टोबर पर्यंत पोहोचेल तुरीची मागणी करणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारकडून आयात झालेली तूर वाटली जात आहे दुसऱ्या टप्प्यातील अजून 5,000 टन तुरीचे कंटेनर 2 दिवसात भारतात पोहोचतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे देशाच्या डाळ बाजारात सध्या तूर 150 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली आहे मूग व मसूर डाळ 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे त्यामुळे काही राज्यांमध्ये कडधान्याच्या साठवणुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयाने खरीपात यंदा 55.6 लाख टन डाळीचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे रब्बी हंगामात डाळ उत्पादनासाठी 130 लाख टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे हिंदू युवा शक्तीतर्फे दिनांक 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 11 वाजता सांगवी आसना नदी व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे हिंदू युवा शक्तीतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन गौरव जाधव व सागर जैन यांनी केले आहे यावेळी ओंकार पाटील विनीत येवते हेमंत केंद्रे चंदू टिळकीकर राजू वावळे प्रशांत येवतीकर संतोष यमकुरे व समस्त हिंदू युवा शक्ती सदस्य उपस्थित राहणार आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56 फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट
हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आई लव यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पैकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी शैक्षणिक सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. ही सहल किनवट माहूर बारड सहस्त्रकुंड येथे जाऊन आली. बारड येथील वनौषधी उद्यान किनवटच्या जंगल परिसर इत्यादी ठिकाणाहून दुर्मिळ अशा वनस्पतीच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करण्यात आला. अशा वनस्पतीचे औषध व इतर मानवी जीवनासाठी काय उपयोग आहेत हे तज्ञाकडून जाणून घेण्यात आले. वृक्षवल्ली आमासोयरे वंसरे या भावनेतून निसर्गाविषयी उपयोगिता विद्यार्थ्यांना समजविण्यात आली. सहस्त्रकुंड धबधबा तसेच इतर तलावांच्या तेथील जलचर प्राण्यांचा दुर्मिळ जातीचा अभ्यास विषय तज्ञाकडून करण्यात आला. माशांच्या विविध जाती जंगली प्राणी इत्यादींचा शरीर रचनेची व विहाराची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. ही सहल माहूर येथील रेणुकादेवी मातेच्या दर्शनासाठी सुद्धा जाऊन आली. दिनांक 29 व 30 सप्टेंबर 2015 रोजी जाऊन आलेल्या या सहलीत 17 मुले व 34 मुली सहभागी झाल्या होत्या. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर हनुमंतराव आगलावे, प्राध्यापक डॉक्टर सोपान ढवळे, प्राध्यापक डॉक्टर विजय गोरगिळे, प्राध्यापक देविदास वाडेकर, संजय सकनुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सहलीच्या आयोजनामुळे पालक वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले अशी माहिती आमच्या मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे. धर्माबाद येथे महात्मा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून जयंती साजरी केली. नुकत्याच घेण्यात आलेल्या शिबिराचे आयोजन चक्रेश पाटील बन्नाळीकर व मित्र मंडळ व गळवणकर गुरुजी रक्तपेढी नांदेडे यांच्या वतीने करण्यात आले. 51 रक्तदात्याने रक्तदान केले. रवींद्र पोतघंटीवार भाजपा तालुका अध्यक्ष राजू शिरामणे शिवसेना शहर प्रमुख धर्माबाद माधवराव चोंडीकर योगेश पाटील साईनाथ शिरमुरे नरेंद्र रेड्डी चाकरोड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संदीप पाटील शिवा संघटना यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष शिवशेट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन चक्रेश पाटील बन्नाळीकर यांनी केले. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनावर जनतेचा विश्वास नाही. बिहारमधील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे टीकास्त्र. कॉमेड पानसरे हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंग टेस्ट संदर्भात न्यायालय 6 ऑक्टोबर रोजी देणार निर्णय. वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना राज्य सरकार दरमहा प्रत्येकी 35 किलो धान्य देणार. येत्या 6 महिन्यात ही योजना सुरू करणार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची घोषणा. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसनं वुहान ओपन जिंकून साजरं केलं 7वं विजेतेपद. नेपाळकडे फक्त 4 दिवसापुरताच पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा साठा शिल्लक. हवामान अंदाज. आज 27° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2015 चे हवामान अंदाज 31° सेल्सिअस ते 33° सेल्सिअस राहील. आजचा सुविचार. माणसाची सर्व कामे या 7 पैकी कुठल्याही एका कारणामुळे होतात. संधी आरोग्य नाईलाज सवय कारण वासना इच्छा. राज तिडके नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. शहरात 18 वर्षानंतर सर्वात मोठी घसरण. दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार. डाळ आयातदारांना 0 कर सवलत चालूच राहणार. हिंदू युवा शक्तीतर्फे 4 ऑक्टोबर रोजी सांगवी येथील आसना नदी व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार. महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न. मुखेडमधील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात शैक्षणिक सहलीचे आयोजन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.